गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. सत्तरी उपजिल्हाधिकारी प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत कोविड रुग्णांच्या देखभालीसाठी होंडा ITI इथं कॉल सेंटर सुरू केलंय. या कॉल सेंटरच्या माध्यमातून होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या तालुक्यातील रुग्णांना मदत मिळणार आहे. या कामासाठी स्थानिक युवकांची मदत घेण्यात येते. डॉक्टर अभिजित वाडकर, मेडिकल ऑफिसर, कम्युनिटी हेल्थ सेंटर वाळपयच्या वतीन हांगा आयल्लो आसा ITI होंडा. हांगा सर आजच्यान आमी कॉल सेंटर सुरू करपाचे थारायल्ले आसा होम आयसोलेशन पेशंट्सांक. आमचे सत्तरीचे कितलेशेच यंग भुरगे आसात जेंकां कंप्युटर नॉलेज आसा ते हांगासर आयिल्ले आसा आणि तेंकां आमी ट्रेनिंग दितले होम आयसोलेशन जे पेशंट आसतात त्यांचे रिडिंग्स घेवपाक. युजली आमी टेम्परेचर, पल्स, ऑक्सिजन आणि तांचे हे करतले पल्स रेट, हार्ट रेट हे आमी घेवपाचे आसात आणि ते आमी डाउनलोड करून ते कंप्युटराचेर घालतले रिडिंग्स. हांगासर आमी एक दोन डेप्युटी, दोन मेडिकल ऑफिसर्स डेप्युट करपाचे आसात आणि ते दोन मेडिकल ऑफिसर्स जर तेंकां दिसता की बाबा ते पेशंटाचे ऑक्सिजन देवता जाल्यार ते अकॉर्डिंगली त्या पेशंटाक गायड करतले. हे जे कॉल सेंटर आसा ते सकाळी 8 to 2 आणि 2 to 8 ह्या शिफ्टीन चलतले आणि ते डेली चालू आसतले. सो दॅट पेशंटांक आमी स्पेशल नंबर दितले, एमर्जंसी नंबर दितले, त्या नंबराचेर पेशंटांनी कॉल करपाचे आणि आमकां जे कितें आपले कंप्लेंट्स आसतात ते सांगपाचे. आज पहिलो दीस आसा, आज आमी तेंकां ट्रेनिंग दीत आसात. हे फाल्यांच्यान मोस्ट प्रोबेबली आमी सुरू करतले. हे होम आयसोलेशन मॉनिटरिंग जर बरें जायत जाल्यार पेशंट सिरियस जावच्या पयलीं आमच्या लक्षांत येतले की पेशंटाक हॉस्पिटलांत रिफर करपाची गरज आसा काय ना. ते ऑलरेडी होम आयसोलेशन जे पेशंट्स आसतात तेंकां आमी वखदां सुरू केल्लीं आसता ते कोरोना तेंचो वाडचो न्ही म्हणून, पण आमी दिसाक 3 तेंकां प्रत्येक पेशंटाक दिसाक 3 फोन मारतले आणि त्यांचे सगळे डिटेल्स घेतले आणि आमी अकॉर्डिंगली तेंकां ॲडवायस दितले. थँक्यू. आणि किट बीन असे आता कमी पडता असे आम्ही ऐकले. किट, किटाचे तसे काय इश्यूज ना. मेन आमकां कोरोनाची, कोरोनाच्या अगेन्स्ट जी वखदां आसा ज्या पेशंटाक जोर येता तेका आमी डायरेक्ट अँटी कोरोना मेडिसिन जी आमचे कडेन अवेलेबल आसा ती आमी सुरू करतात. किट्स जे आसा ते आमी डिस्ट्रीब्यूट करतातूच. त्या भायर थोड्यांकडे व्हॉलंटरी आता कितलेशेच NGOs फुडें आयल्ले आसात ते पल्स ऑक्सिमिटर्स, थर्मोमिटर्स आमकां दितात, ते सुद्दां आमी पेशंटांक डिस्ट्रीब्यूट करतात. आणि थोडे जे पेशंट बरे जाल्ले आसात ते बिलींग आसतात की आपले पल्स मॉनिटर जे ऑक्सिमिटर्स आसात किंवा थर्मोमिटर आसा ते स्वतःच रिटर्न करपाक ते रेडी असतात, ते आमकां हाडून दितात आमच्या हॉस्पिटलांत. ते सुद्दां आमकां वापरपाक मेळटा. ते काय इश्यूज हांगासर दिसना सध्या.